नमस्कार, माझं नाव अनुप्रिता अभयसिंह नागटिळक आहे। मी आत्ता पहिलीत आहे। या वर्षी आम्ही शिवनेरी किल्ला बनवला, शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण। सांगू काय, शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी का ठेवलं, कारण की ना त्याच किल्ल्यावरती एक शिवाई देवीचं शिवाई मंदिर आहे। त्या देवीवरतून त्यांचं नाव आपल्या जिजाऊ मातांनी ठेवला आहे शिवाजी। हे आहे शिवाई मंदिर। माळ त्याच्यात समोर एक दीक माळ आणि ना हे कमानी मशीद, त्याच्या समोर कमानी तलाव। मुस्लिम सैनिकांना इथे प्रार्थना करण्यासाठी, त्याच्याच पुढे महाराजांना आंघोळ करण्यासाठी हमामखाना, त्याच्या पुढे बाजारपेठ, इथे सगळं मिरायचं, अत्तर अगरबत्त्या सगळं। हे आहे शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण। त्याच्याच समोर शिवकुंज, शिवाजी महाराज व जिजाऊ माता पुतळा, पंचधातूचा पुतळा। आणि ना या जागेमध्ये त्यांचा समोर एक पुतळा आहे शिवाजी महाराजांचा, आणि त्याच्या बाजूला पाळणा, तुम्हाला बघायचं आहे। समोर एक पुतळा आहे शिवाजी महाराजांचा आणि त्याच्या बाजूला पाळणा, तुम्हाला बघायचं आहे, बघा। हे आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हे आहे शिवाजी महाराजांचा पाळणा। चला तर आपण हे जे माहिती घेऊयात। हा आहे महादरवाजा। हा गणेश दरवाजा। हा पीर दरवाजा, आणि ना हा शिवाई दरवाजा। हे महादेव कोळी चबुतरा, कोळी लोकांच्या बलिदानाच्या आठवणीसाठी। हा आहे अंबरखाना। अंबरखाना मध्ये सगळं जेवण साठवलं गेलं होतं सैनिकांसाठी। हे आहे जमुना टाके, हे गंगा टाके। वरचा आहे बदामी तलाव, त्याचा आकार बदाम सारखा आहे म्हणून त्याला बदामी तलाव बोलतात। हे आहे कडेलोट, गुन्हेगार लोकांना इथून ढकलून देत होते। हा आहे साखरीची वाट, त्याच्याच समोर गुहा आहे, लेणी आहे।